इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संगठन। 23 दिसंबर रोजी मोहोळ तहसीलदार यांच्या कार्यालयात काहीही कारण नसताना आणि प्रहार जनशक्ति पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी उपस्थित नसताना त्यांच्यावर तहसीलदारांनी खोटे आरोप लावले, खंडणी मागितली, असे गंभीर आरोप त्यांच्यावर लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी सर्व सही निशा करून गुन्हा दाखल करायचा होतं, तसे न करता डायरेक्ट गुन्हा दाखल केले, त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला आपले समाज काम करण्यापासून रोखण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। प्रहार जनशक्ती पक्ष हा समाजातील मागासलेला घटक आपण व रुग्णासाठी अहोरात्र झटत असते। एकाच मागणीसाठी प्रहार संघटनेबरोबर आमच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। या गुन्ह्याला दाखल गुन्ह्याला आम्ही सामोरे जाल योग्य ती कायदेशीर लढाई लढत आम्ही आमचे कार्य करत असतो, परंतु ज्यावेळी आम्ही तिथं उपस्थित नाही आणि आमच्या काहीही संबंध नाही, फक्त आम्हाला आमची जी सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याच्या हेतूने गंभीर गुन्हे जे दाखल करत आहेत ते चुकीचे आहे। सदर गुन्हे 26 जानेवारीच्या आत जिल्हा प्रशासनाने परत घ्यावे, अन्यथा आम्ही सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा व शहर प्रमुखांची एक मोठा आंदोलन मंत्रालय मुंबई येथे 26 जानेवारी रोजी करणार आहोत। यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वतोपरी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, आपण याची दक्षता घेऊन 26 जानेवारी पूर्वी हे दाखल झालेले गुन्हे मागे घेतील अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।